मंडळी बिग बॉस मराठी 3 मध्ये विशाल निकम आणि विकास पाटील यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली। आता बिग बॉस संपल्यानंतरही यांची मैत्री कायम आहे। बिग बॉसच्या घरामध्ये विकास पाटीलच्या खेळाचं खूप कौतुक झालं, त्याला प्रेक्षकांचा खूप सपोर्ट मिळाला, त्यामुळे तो बिग बॉस मराठी 3च्या फिनाले पर्यंत पोहोचला होता। आणि आताही बिग बॉसच्या घराबाहेर विकास पाटील हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। आताही अनेक जण त्याचं कौतुक करत आहेत। याचं कारण म्हणजे नुकतंच विकासने त्याच्या गावाकडे एक सुंदर असं कौलारू घर बांधलंय। कोल्हापूरमधील गलगले हे विकासचं गाव आहे। या गावात विकासने त्याच्या आईवडिलांसाठी आणि त्यांच्या नातवांसाठी हे सुंदर घर बांधले। या नवीन घराविषयी विकास म्हणाला की कुणालाही आवडत नाही घर सोडून राहायला, जबाबदारी भाग पाडते गाव सोडायला, परंतु गावशी जोडलेली नाळ कायम टिकून राहण्यासाठी नवीन घर बांधले आणि त्याच्या वास्तुपूजेनिमित्ताने माझं कोल्हापूर जिल्ह्यात गलगले गावात येणं झालं, छान वेळ देता आला, गाव आणि गावकडच्या गोष्टींची बातच निराळी, असं म्हणत विकासने त्याच्या या नवीन घराच्या गृहप्रवेशाचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेत। यावेळी विकासचा परिवार, त्याचे नातेवाईक आणि काही गावकरी उपस्थित होते। तर मंडळी, गावाकडे शेतात विकासने बांधलेलं हे नवीन घर तुम्हाला कसं वाटलं ते या व्हिडिओखाली कमेंट करून नक्की सांगा। एक मिनिट, इथे माझे बाबा पण आहेत, ते आता ऍक्च्युअली बाहेर निघाले पप्पा। सगळ्यांना हाय, नमस्कार। हाय, नमस्कार। ही माझी आई, सगळ्यांना हाय कर। हाय, नमस्ते। सो यस, हे आहे माझं नवीन घर, ज्याचं नाव आहे ज्ञानदीप, आणि हे आमचं स्वप्नातलं घर आपण म्हणू शकतो, कारण खूप वर्षांपासूनची इच्छा होती माझी की इथे घर बांधायचं गावामध्ये। सो मी आणि माझा भाऊ विशाल आणि आई बाबा सगळ्यांनी मिळून ठरवून हे घर डिझाईन केलं। आणि हा मागचा जो परिसर आहे, ही शेती आहे, सो ही इथे मागे ऊसाची शेती आहे आमची, आणि शेतातच ॲक्च्युली घर बांधलं आहे असं म्हणायला हरकत नाही। हा हॉल आहे मित्रांनो, जस्ट घर नवीन बांधलं आहे त्यामुळे अजून खूप साऱ्या गोष्टी घरात यायच्या आहेत। सो इकडे बेडरूम आहे। स्वाती, 2 मिनटं या फक्त, हाय कर सगळ्यांना। हाय ही स्वाती। हाय स्वाती, हाय। ही दुसरी बेडरूम आहे आणि हे किचन आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आमचं बाहेरचं अंगण, जिथून पूर्ण शेती आपल्याला दिसेल। सो ही जी शेती आहे ऊसाची, ही आम्ही यंदा ऊस केलेला आहे, सो त्याची ही शेती आहे। सो यस, कसं वाटतंय तुम्हाला आमचा घराचा परिसर आणि ही कसं वाटतंय आमचं घर, प्लीज कमेंट्समध्ये सांगा।